आज आपण या भागामध्ये अभ्यासत आहोत भारताची संसद त्यामध्ये राज्यसभेचे सभापती यांच्याविषयी आपण माहिती जाणून घेऊया राज्यसभेचे संपूर्ण कामकाज सभापतींच्या नियंत्रणाखाली चालवले जाते राज्यसभा हे आपल्या संसदेतील वरिष्ठ सभागृह आहे ज्या सभागृहामध्ये संपूर्ण भारतातील विविध घटक राज्य व हो केंद्रशासित प्रदेश यांचे प्रतिनिधी त्या सभागृहामध्ये असतात या सभागृहाचे सभापती हे भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात म्हणजे जी व्यक्ती भारताचे उपराष्ट्रपती म्हणून निवडून येते तीच व्यक्ती राज्यसभेचं पदसिद्ध सभापती पद त्या ठिकाणी त्यांच्याकडेच जात म्हणजेच आपल्या भारताचे उपराष्ट्रपती हेच राज्यसभेचे सभापती असतात राज्यसभा सभापतींनाही लोकसभेतील अध्यक्षांप्रमाणे सभागृहाचं कामकाज चालवण्याचं काम करावं लागतं सभागृहात शिस्त राखावी लागते सभासदांना सदस्यांना त्यांना चर्चा करण्यास संधी द्यावी लागते सदस्यांना बोलण्याची संधी द्यावी लागते अशा प्रकारे बरेचसे काम या ठिकाणी लोकसभेतील अध्यक्षाप्रमाणेच राज्यसभेच्या सभापतींना सुद्धा करावी लागतात मग बालमित्रांनो मी तुम्हाला एक प्रश्न या ठिकाणी देतो कि सध्या विद्यमान राज्यसभेचे सभापती कोण आहेत म्हणजेच आपले उपराष्ट्रपती कोण आहेत याचं उत्तर तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये टाकून त्या ठिकाणी कळवायचं आहे धन्यवाद